हेलो हेलो हेलो, वेलकम बैक टू आवर चैनल नमकीन ट्रैवलर्स। सुबह के 6 बजे है, मस्त, क्योंकि कोई ज़्यादा उठता नहीं तो हम लोग मस्त पूरा रेडी हो रेडी गए। होके थोड़ा फोटो शूट करते। इतना आए हैं हम लोग तो फोटो शूट वगैरह करते हैं यहाँ पे, क्योंकि सुबह सुबह कोई रहता नहीं है। सीक्रेट, पूरा नेचर में मस्त ग्रीनरी है, वाटरफॉल है। तो अगर आप इंस्टाग्राम पे फॉलो नहीं कर रहे हो हमें तो वहाँ पे फॉलो करो, कि वहाँ पे मस्त एक एक पिक्चर्स और रील्स आने वाले हैं। और आज का प्लान थोड़ा फोटोशूट, चांदनी घाट घूमने का और आराम करने का, यही है। सो लेट्स बिगिन अ जर्नी। एंड अगर आप नए हो और आपको कंटेंट अच्छा लग रहा है तो कमेंट करो वीडियो पे और सब्सक्राइब टू आवर चैनल फॉर अ मोर अमेजिंग वीडियोस। सो लेट्स कंटिन्यू। सो आपका पहला स्टॉप था, हाँ, मस्त मुलशी डैम बैक वॉटर्सचा काय व्ही होता। एकदम शांतता होती, मस्त हवा चाललेली मंद आणि हिरवगार। आणि बघतो तर काय, मध्येच एक गाडी आली आणि आपल्या मॅवरिक बरोबर फोटो काढायला लागले। मॅवरिक बाई फेमस झाला बाई तू, छानपणे असं मस्त सिनेमॅटिक शॉट्स घेता घेता आम्ही आता चाललो मस्त। आम्हाला घाटामध्ये जाताना फॉग होता, झिरझिर पाऊस होता आणि फॉगही मस्तपणे आलेलं, तर तिथून गाडी चालवायला खूप मजा येत होती। मध्ये जाता जाता आम्हाला एक असंच डावीकडे एक पठारसारखा दिसला काहीतरी, आणि म्हटलं की आपण हिरो मार्फत जरा एंट्री मारूया गाडीवरती आमच्या या रेकॉर्डिंग करतात, कारण जो व्ह्यू होता तो अप्रतिम व्ह्यू होता आणि मला वाटलं की जरा शॉर्ट्स वगैरे पण चांगले येतील। सो हा बघा व्ह्यू। ब्रिज है, ब्रिज कितना भारी ब्रिज है, मस्त लगभग फोटो काढा गेलो तिकडे तिकडून जाऊ शकतो खाली बघतोय। तामिनी ब्रिज आहे, तामिनी ब्रिज, वाह भारी आहे। आम्ही काय मस्तपणे, रस्ताही भारी होता, खड्डे जास्त नव्हते, मस्त नेचर फुल एकदम हिरवगार होते, पाऊस पडत होता झिरझिर, वातावरण एक नंबर होतं आणि राईडला आम्हाला दोघांनाही मजा येत होती। होते एकदम मस्त फिलिंग जी नेचरची आहे आणि राईडची ती खूप भरभरून येत होती, तर तेच नेचरचा वाईब घेऊन आम्ही पुढे पुढे चाललो।
पाणी आणि आपण पोचलो तामिनी वॉटरफॉल. तसं मस्त दोन मोठे मोठे धबधबे पडत होते आणि डोंगरचं पीक जे आहे फुल क्लाऊडने ढकलं गेलं होतं. हे सगळे मंकीज आहे मंकीज. हे बघ दोन तुम्हाला वरती आहे किती उड्या मारतोय. बरोबर काय उडी मारला की वरून. तू कुठे बसलाय? बापरे कोणावरती बसलाय तू? हा कोणा वरती आहे. चला बाबा काय ढापायच्या आधी चला. अरे हवा हवा हो हे काय काहीतरी हे वाटत काय खायचं आहे का गोष्टी. हा तिकडे पण नाही. ते बघ बसलं तिकडे बसलं. हा तू बघ आता मध्ये तू बघ फुल ग्रुप आहे. चला बाबा नको. पूर्ण फॉग झालाय. आम्ही आता बुट्टा खायला थांबलेलो. खूप जोरात पाऊस आला. आता क्लिअर झालं बुट्टा खाऊन होईपर्यंत. हा मागे दाखवते मी तिथे फुल फॉग आहे. कॅमेरा किती कॅप्चर होत आहे माहित नाही पण डोळ्यांना तर खूप दिसते. तुझं क्रिस्टल क्लिअर आहे क्लॅरिटी. रस्त्या बघा किती स्वच्छ आहे. पूर्ण रिफ्लेक्शन येतात त्याच झाडाचं पण इथे दिसतंय. पूरा ओला चिम्ब भेजने के बाद ओला चिम्ब भेजने के बाद गर्मा गर्म मंचाओ सूप का मजा ही कुछ आ रहा है कि नहीं. जैसे नुब्रा वैली में एकदम ठंडा ठंडा एटमॉस्फेयर था उसके बाद जो उसने क्लियर सूप दिया था बट वैसे पीने के बाद ऐसे बहुत अच्छा लग रहा था. वैसे अभी लगने वाला है. ट्राई करो. अभी हम लोग क्विक बाइट्स तामिनी में. मस्त है ना गरम गरम गया क्या अंदर. हाँ चलो मैं भी थोड़ा सा पी लेता हूँ गरम 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 सूप पीते पीते मेरा फेवरेट आयल है. क्या डाइट चल रहा है ना.
आज बाहर है ना तो चल जाते हैं फ्राइज गर्मा गर्म। चाइनीज कॉन्टिनेंटल, अब बारी है अपना इंडियन महाराष्ट्रियन की, पिटल एंड भाकरी गर्मा गर्म। क्या बोलते भारी है का नंबर। एक नंबर। चलो अब ये खाते और फिर जाते हैं।